बोललेली आहे. याच भाषणांवर आधारित आता एक पुस्तक येणार आहे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं. त्यांच्या निवडक भाषणांचं नेमकेची बोलणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सध्या सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणतात आपण पाहूया. सौमित्र यांना सांगितलं की इतक्या वर्षामध्ये प्रथमच मी पुस्तक घेऊन भाषणाला उभा राहिलो आहे. आदरणीय हो तो तुमच्यासाठीच आहे साहेब, तुमचंच पुस्तक आहे ते. तुमच्याच विचाराला भगवं कवर घातलं आहे हे. आपण जो महाविकास आघाडीचा एक ग्रंथ निर्माण केलेला आहे त्या ग्रंथाला भगवं कवर आपण घातलेलं आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे, सुधीर भोंगळे आपला आभारी आहे मी, की आपण पवारसाहेबांचा विचार कसा पुढे नेत असतो आणि एकमेकाच्या रंगात कसे आपण मिसळत असतो. म्हणजे सरकार कसं चाललं आहे, बेरंग नाही आहे, अवघा रंग एकची झाला. नाही आम्ही कुठल्या रंगाला भुलत नाही. महाराष्ट्राचा रंग आहे, महाराष्ट्र धर्माचा रंग आहे. आदरणीय या देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर, ज्यांनी माननीय पवारसाहेबांच्या भाषणाचं अभिवाचन केलं आणि एक अभिनव कल्पना होती. मुंबईच्या महापौर समोर बसलेल्या आहेत किशोरीताई पेडणेकर, अनेक मंत्री, साहित्यिक, लेखक हरी नरके बसले आहेत, सुधीर कुलकर्णी बसलेले आहेत. सुधीर भोंगळे यांनी एक ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे पुढल्या पिढीसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. नेमकची बोलणे आणि उत्तम असायचं शीर्षक या पुस्तकाचं, आणि हे आपण का दिलं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. नेमकची बोलणे हे पुस्तक आपण प्रधानमंत्री मोदी यांना पाठवायला हवं. शेवटी महाराष्ट्र हा देशाला सतत काहीतरी विचार देत असतो आणि शरद पवार साहेब सतत विचार देत असतात. त्याच्यामुळे ही जी 61 भाषणं आहेत आणि ही जी 512 असं काहीतरी मागाशी आपण आकडा दिला, ही 61 भाषणं विविध विषयांवरची आणि 512 हा जो काय तुम्ही मागाशी 512 का तुमच्या खडकीला दारुगोळा आहे ना आमच्याकडे खूप आहे, डोंट वरी. तो कधी फोडायचा, कसा फोडायचा हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. बाळासाहेब थोडा सुद्धा बसलेले आहेत आमचे. हां, तरी आपण हे पुस्तकाची एक प्रत आम्ही सगळे जाऊन आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांना देऊ. नेमकची बोलणे हे त्यांना आम्ही त्याचं फोड करून सांगू. आणि आमचे जे नेते आहेत माननीय शरद पवार, ते नेमकची बोलणे याच्याशी कसं एकदम घट म्हणजे त्या विचाराशी पक्के असतात. मी प्रथमच पुस्तक हातात घेऊन बोलतो आहे कारण मी अनेकदा पवारसाहेबांना पाहिलं, ते जेव्हा पुस्तकाच्या कार्यक्रमाला येतात एखाद्या प्रकाशनाच्या तेव्हा ते संपूर्णपणे पुस्तक वाचून येतात. पुस्तकावर लाल अशा त्यांच्या खुणा केलेल्या असतात छान अशा एका कोपऱ्यात बाजूला. आपण त्यांच्या कधी घरी गेलात, त्यांच्या कार्यालयात गेलात तर अशी अनेक पुस्तकं त्याने वाचलेली असतात आणि ती वाचलेली आहेत. काही ठिकाणी नेत्यांकडे फक्त पुस्तकं अशी लावलेली असतात, छान दिसतात ते, आणि यांच्याकडे वाचलेली असतात, छान खुणा केलेल्या असतात, काहीतरी त्याच्यावरती एखादा कागद लावलेला असतो. पण हे पुस्तक सुधीर भोंगळे यांनी आम्हाला काल दिलं उशिरा
आणि ते काय संपूर्ण वाचता आलं नाही, पण तीसुद्धा त्यांनी व्यवस्था केली की त्यांनी त्यातली 6 किंवा 7 प्रकरणे ते आम्हाला वाचून दाखवली, त्याच्यामुळे वाचनसुद्धा झालं बरंचसं. बाळासाहेब ठाकरे आमचे शेवटी त्यांना जेव्हा वाचायला येत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना वाचून दाखवायचो पुस्तक, वृत्तपत्र वाचून दाखवायचो, आणि ते ऐकण्यातसुद्धा एक फार चांगली मजा असते. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे? रंगनाथ पठारे आपण एक आठवण करून दिलीत मगाशी. समाज माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर मी पवारसाहेबांना खुर्ची बसायला दिली दिल्लीत, त्याच्यावरती फार काही लोकांनी टीका टिप्पण्या सुरू केल्या, पण मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी 61 भाषणं वाचली पाहिजेत. जे टीकाकार आहेत, जे अत्यंत विकृत पद्धतीनं त्या संपूर्ण प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हे पुस्तक, त्यांनी हा ग्रंथ हे वाचल्यावर त्यांना कळेल की माझ्यासारख्या एका सामान्य लेखकानं, पत्रकारानं, राजकीय कार्यकर्त्यांना पवारसाहेबांना खुर्ची का, त्यांचा तो मान आहे, विद्वत्तेचा सुद्धा मान आहे, पण आपल्या देशामध्ये जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा माननीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल या भाषणाचे नुसतं तुम्ही जे टायटल दिलेले आहेत, म्हणजे शीर्षकं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आहे ना, त्यांनी तेव्हासुद्धा भाजपला देशाचे ऐक्य नकोच आहे हे त्यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं, 30 वर्षापूर्वी, 1992 साली. आम्हाला 2 वर्षापूर्वी थोडं लक्षात आलं ते. पण त्यांची दूरदृष्टी बघा, ते तेव्हापासून आम्हाला सांगतायत भाजपा देशाचे तुकडे करताय, आणि संघाध्यक्ष नारा देणाऱ्यांना नागपुरात लोकांनी वाढू दिले नाही. आता नितीन गडकरी आहेत, आपले संबंध बरे आहेत, जरा साहेब राहू द्या. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेतोय हे पवारसाहेबांनी साधारण 96 आसपास सांगितलेलं आहे. आम्हाला आता कळायला लागलं ते भाजपा देशाला किती उलट्या दिशेने नेतो आहे. मी यासाठी हे म्हणतो, विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. हे भाषण आपण पूर्णपणे वाचलं पाहिजे. बागायतकर, आपण दिल्लीमध्ये असता प्रश्न विचारणाऱ्यांची सध्या या देशामध्ये काय अवस्था आहे हे आपण पाहतो, आणि त्याचं नेमकं पवारसाहेबांचं आहे. त्यांना प्रश्न विचारलेले आवडतात, त्यांना उत्तर द्यायला आवडतं, त्यांना उत्तर शोधायला आवडतं हे आपण पाहतो. सध्या संसदेमध्ये आम्ही जातो, आमच्या संसदेमध्ये एक सेंट्रल हॉल आहे, मध्यवर्ती सभागृह. बागायतकरांना आम्ही 2 वर्षांनी भेटतो आहे. काही वर्षापूर्वी आम्ही रोज भेटायचो, सतत भेटायचो, तासनतास भेटायचो. कुठे भेटायचो आम्ही? आम्ही सेंट्रल हॉलमध्ये भेटायचो. इथे महाराष्ट्रातले सगळे पत्रकार, महाराष्ट्रातले सगळे नेते, पवारसाहेब, हो पवारसाहेब, सगळे आम्ही बसायचो, तास तास, 2-2 तास, 3-3 तास विचार करायचो. पण एकमेकांशी संवाद होता कामा नये या देशातील लोकांचा, विचारांचं आदान प्रदान होता कामा नये. त्याच्यामुळे संसदेचं सेंट्रल हॉल जो आहे त्याच्यामध्ये पत्रकारांना येण्यापासून निर्बंध आणले गेले, तेव्हापासून तिकडले संवाद हा पूर्णपणे तुटला. त्याच्यावरसुद्धा 1990 साली साधारण ही प्रवृत्ती काय आहे ह्याच्यावर पवारसाहेबांचं भाषण आहे. विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. या सगळ्या झुंडशाहीचा आपण सध्या सामना करतो आहोत. राज्यातील नव्हे तर देशातील जनतेला हिंमत देणारं, महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता जपणारं, तिच्यातील कर्तबगारीला संधी देणारं, तिच्यातील कार्यक्षमतेला वळण लावणारं असे शरद पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही गेले अनेक वर्षापासून, आमच्या शालेय जीवनापासून पाहतो. अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा केली बाळासाहेब असताना, नंतर
तरीही यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे आजही आम्ही जेव्हा यशवंतरावांचा उल्लेख करतो, म्हणजे मला ते अनेक भाषणं वाचताना असं वाटलं की यशवंतराव चव्हाण आपल्याशी बोलत आहेत. अनेक विषयात मी पाहिलं की मी काहीतरी यशवंतरावांचे जे ग्रंथ आहेत, जे साहित्य आहे, त्याचं प्रतिबिंब मला या प्रत्येक भाषणात अनेक विषयात मला हे जाणलं. विशेषतः सहकारी साखर कारखान्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल, मराठी भाषेचा विषय असेल, या प्रत्येक विषयावरती यशवंतरावांनी ठामपणे मांडलेली आहेत. आणि त्याच पद्धतीनं त्याच विचारानं या 61 भाषणामध्ये मला प्रत्येक ठिकाणी असं वाटलं की कुठेतरी यशवंतरावसुद्धा आपल्याशी येतेकूच करत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून जेव्हा आपण पवारसाहेबांचा उल्लेख करतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारच्या भावी महाराष्ट्राचं चित्र आपल्या मनात रंगवलं होतं, त्या चित्रानुसार या राज्याला, या समाजाला, या राज्यशकटाला दिशा आणि गती देण्याचं काम गेल्या साधारण 40-45 वर्षामध्ये माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वानं केलेलं आहे. त्यात अनेकदा ते राज्यात सत्तेवरती होते, अनेकदा ते विरोधी पक्षात असतील, प्रदीर्घ काळ दिल्लीमध्ये काम करतात, पण जे संपर्क किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये महाराष्ट्र देश समाज माणसं याविषयी सद्भावना आणि माणुसकी दिसून आलेली आहे. या पुस्तकाच्या रूपानं आपण हे विचार आणलेले आहेत समोर. या देशामध्ये अनेक महान माणसं होऊन गेली आणि वेळोवेळी त्यांनी आपापले विचार प्रकट केलेले आहेत. हे पुस्तक जेव्हा मी चाळत होतो आज आणि जेव्हा आपण मला सांगितलं की अशा प्रकारचं पवारसाहेबांच्या भाषणाची टिपणं मी अनेक वर्ष माझ्याकडे जपून ठेवली आणि त्यानंतर मी ही भाषणं लिहून काढली. आम्हीसुद्धा बाळासाहेबांची भाषणं अशा प्रकारे निर्माण केली, त्याचे काय ग्रंथ निर्माण केले. बाळासाहेबांच्या 100 मुलाखती मी घेतल्या होत्या. अनेक विषयांवर त्यांनी आपले ते मत जे व्यक्त करत गेले त्याचे ग्रंथ आम्ही काढले. नव्या लोकांना, पुढल्या पिढीला आपल्या आधीच्या लोकांनी काय करून ठेवलं आहे, कोणते विचार मांडले हे समजून घेणं गरजेचं असतं. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा स्वराज्याची मोहीम सुरू केली 1895 नंतर, त्यांची टिपणं कोणी केली असतील, त्यांच्या भाषणांची, तेव्हा आताच्या सारख्या सुविधा नव्हत्या, टेप करणं, रेकॉर्ड करणं, व्हिडिओ करणं. दादासाहेब खापर्डे त्यांच्याबरोबर असायचे आणि दादासाहेब खापर्ड्यांनी स्वराज्याची मोहीम या नावानं टिळकांची सगळी भाषणं त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ही टिपणं केली होती आणि त्याचं पुस्तक नंतर प्रसिद्ध झालं स्वराज्याची मोहीम या नावानं. आपण ते जरूर चाळलं पाहिजे ते पुस्तक. मी यासाठी म्हणतो की अशा प्रकारची टिपणंसुद्धा सुधीर फुंगाळ्यांनी ठेवली, ही निर्माण केली. मी पाहतो ना अटलजींची भाषणं मी आपण पाहिली आहेत, नेहरूंची भाषणंसुद्धा एकत्र केलेली आहेत, महात्मा गांधींची काही भाषणं आपण पाहतो. जगभरातल्या सगळ्या प्रमुख लोकांच्या भाषणांची संकलन आपण करत असतो आणि ते करणं गरजेचं आहे. तर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं